नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. तर मित्रांनो, आता सध्याला पेरणीचा हंगाम आहे. काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या राहिलेल्या आहेत. तर एकंदरीत पाहता सध्याला आता पेरणीचा हंगाम चालू आहे. पेरणीची सर्वत्र गडबड चालू आहे, पावसाची वाट पाहणं चालू आहे. तर मित्रांनो, ह्याच एकंदरीत या पेरणीच्या हंगामावर अशी एक सुंदर कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे मातीचं लोणी. तर मित्रांनो, ही कविता मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रकाशित होणारं मासिक 2012 या मासिकातून माझी ही कविता प्रकाशित झालेली होती. तर ह्या हीच कविता मी पुन्हा तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. चला तर मातीचं लोणी. मातीचं लोणी त्यात बियाची सागर, मातीचं लोणी त्यात बियाची साखर, साखरेचं गोडपण जगवीन साऱ्या जणा, साखरेचं गोडपण जगवीन साऱ्या जणा. मातीच्या लोण्यात टाकला रासायनिक खताचा हात, मातीच्या लोण्यात घातला रासायनिक खताचा हात, कसं गेला कमी होणं शेणखताविना, शेणखताविना. मित्रांनो, रासायनिक खताचा वापर केल्यामुळं उत्पादन होतच आहे, परंतु जमिनीचा कस कमी होऊन चालला आहे, त्याच्यावर ही माझी ओळ असं म्हणता येईल. लोण्याच्या शेतात टाका शेणखताचा भात, लोण्याच्या शेतात टाका शेणखताचा भात, सोनं शिजलं काळीच्या पोटात, सोनं शिजलं काळीच्या पोटात. लोण्याच्या लोण्याचं तूप केलं, लोण्याचं तूप केलं त्यात कष्टाचं पाणी घालून, लोण्याचं तूप केलं त्यात कष्टाचं पाणी घालून, रवी घेतली फिरून, रवी घेतली फिरून आली सुगीची साय, शासन योजनेविना, शासन योजनेविना. शेत झालं तणाचं, शेत झालं तणाचं त्यात कष्टाचा अभाव, शेत झालं तणाचं त्यात कष्टाचा अभाव. नाही टाकला घांबाचा थेंब, नाही टाकला घामाचा थेंब, झालं शेत तणाचं, झालं शेत तणाचं मशागतीविना, मशागतीविना. काळ्या मातीचं झालं सोनं, काळ्या मातीचं झालं सोनं त्यास घामाचं पाणी देऊन, काळ्या मातीचं झालं सोनं त्यास घामाचं पाणी देऊन, दही भात खाताना, दही भात खाताना आलं काळीज भरून, आलं काळीज भरून. मिळेल समाधान, मिळेल समाधान जीवनात, काळजीविना, काळजीविना. मातीचं लोणी त्यात बियाची साखर, साखरेचं गोडपण जगवीन साऱ्या जणा, जगवीन साऱ्या जणा. धन्यवाद मित्रांनो.